चालू आहे मैदानाच्या आतमध्ये घमासान चंदू ऑन स्ट्राईक पहिला चेंडू तेश तर्रार पाहायला मिळतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये चेंडू असेल डॉट चेंडू असेल निर्धाव हितेश न अप्रतिम सुरुवात केली या ठिकाणी आपण टॉस करतोय धोनी संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत गुले साहेब आहेत मुसळे साहेब त्याचबरोबर निंबाळकर साहेब ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभास्य आपण या ठिकाणी टॉस करतोय ए बिग बॅश चॅम्पियन ट्रॉफीची ही लढत आहे आणि एका बाजूला के डी अँड के के फायटर्स आणि शिवशंभू इलेवन टॉस विन केडी अँड के के फायटर्स काय निर्णय आम्ही फिल्डिंग करू क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय निश्चितप्रमाणे क्षेत्ररक्षण का करावं असं वाटतं पहिल्याच चेसिंग होते मुश्किल नाही जास्तीत जास्त रनमध्ये थांबवले तर आम्ही जिंकू शकतो विशेष करून आम्ही बऱ्याचशा मॅचेस पाहिल्या की त्याच्यामध्ये धावसंख्येचा पाटला खूप मोठी धावसंख्या झाली आहे पन्नासच्या पुढे तर चेसिंगला थोडस अवघड जाते पण तुमचं काय टार्गेट असेल शिवशंभो इलेव्हनच्या बाबतीत आम्ही चाळीस पंचाळीसच्या आत त्यांना रोखायचा प्रयत्न करू तर नक्कीच त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा शिवशंभू तुमचा पहिलाच सामना आहे टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असतो आम्ही पण क्षेत्ररक्षणच केलं असतं आणि पन्नासच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न केला असता पण आता आमची जर बॅटिंग आली तर आम्ही फिफ्टी प्लस स्कोअर करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून आमचे बॉलर जे आहेत त्यांना टोटल राहील आणि डिपेंड करतील ते तर त्यासाठी मात्र तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि दोघां टीमसाठी मात्र खूप साऱ्या शुभेच्छा असणार थँक्यू टॉस या ठिकाणी संपन्न झाला केडी अँड के के फायटर्स या संघाने टॉस जिंकला आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला थँक्यू तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय हितेचं पहिलं षटक चालू आहे आणि चंदूला टिपण्यात नक्कीच यश आलंय अप्रतिम झेल त्या ठिकाणी झाला आणि पहिली विकेट माघारी नक्कीच परतताना आपल्याला पाहायला मिळाली चंदू होतोय बाद मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते विकेट लंबोदर फायटर या संघाला मिळतं यश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय रुपेश पोहोचताना पाहायला मिळतोय हितेश काय गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी केली आतापर्यंत चेंडू टाकलेत आपण पाहतोय चार चेंडू टाकलेत त्यावरती एक विकेट आहे आणि कोणत्या प्रकारची धाव त्यानं मात्र खर्च केलेली नाहीये धारदार गोलंदाजी वागदार गोलंदाजी नक्कीच आपण पाहतो एक चार चेंडू निर्धाव त्यामध्ये एक विकेट आणि जबरदस्त गोलंदाजीनं मात्र हितेशनं डावाला मात्र सुरुवात करून दिली वेग वेल बिगिनिंग इज सक्सेस एक चांगली सुरुवात निम्म यश मिळाल्यासारखी असते हितेश पुन्हा एकदा सज्ज होताना जो पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला मनसे फायटर संघामध्ये मी सांगितलं फार मोठी क्षमता आहे लढण्याची शेवटपर्यंत संघर्ष करण्याची आणि संघर्ष केल्यानंतर नक्कीच आपण पाहतो कोणती गोष्ट अशक्य नाहीये मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर रुपेश पोहोचलाय बिग हिट केलाय लॉंगॉनच्या दिशेला पुन्हा एकदा शतरक्षक चेंडूच्या खाली लागोपाठचा दुसरा धक्का सुशांत टिपलाय झेल मनसे फायटरला लागतो एक लागोपाठचा हा दुसरा धक्का प्रमोद डेरे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळतो एक असेल हॅट्रिक बॉल लागोपाठ दोन विकेट पाहायला मिळाल्या पूर्ण होणार का हितेश विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का प्रश्नचिन्ह नक्की समोर आहे आज लढावं लागेल प्रमोद डेरेला अनेक स्पर्धा नक्कीच आपल्या बॅटनं गाजवल्यात मग त्या ग्रामीण भागातील असेल त्याचबरोबर मात्र एच्या होणाऱ्या स्पर्धा अनेक स्पर्धांमध्ये प्रतिम कामगिरी राहिलेली आहे प्रमोद डेरेची आज कामगिरी कशा प्रकारे करतोय मोक्याच्या क्षणी मात्र पाहते गोलंदाज टाकेल हॅट्रिक बॉल विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का प्रश्नचिन्ह सन्मान दिला या चेंडूला आपण पाहतोय चेंडू असेल डॉट आणि या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक हितेशनं टाकलंय जबरदस्त गोलंदाजी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया पहिलं निर्धाव षटक हितेशच्या नावावरती जबरदस्त गोलंदाजी हितेची राहिली एक अठरा चेंडू आता शिल्लक असतील आणि अठरा चेंडू पासष्ट बनवायच्यात त्यामुळे मात्र संघर्ष फार मोठा करावा लागेल आक्रमक फलंदाजी खूप गरजेची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अठरा चेंडू